अजिंक्यतारा किल्ल्यावर स्मृतिवन ते महादेव मंदिर परिसरात शनिवारी 24 मार्च 2018 रोजी नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं. यावेळी नागरिकांनी या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. खरं तर जंगली प्राण्यांच्या मानवी वस्तीत प्रवेश करण्याच्या घटना वाढतायत. आतापर्यंत केवळ गावांमध्ये किंवा खेड्यांमध्ये होणारा प्रकार आता शहरातही दिसतोय. काही दिवसांपूर्वी ठाणे इथल्या उल्हासनगर आणि मुंबईतील मुलुंड इथं बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. तसंच सातारा शहरात देखील शाहूपुरी पेढ्याचा भैरोबा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं नागरिकांना दिसून आलंय. वाढत्या शहरीकरणामुळे जंगल क्षेत्र कमी होतंय. त्याचा परिणाम म्हणून केवळ बिबट्याच नव्हे तर सर्व जंगली प्राण्यांना अन्न पाण्यासाठी भटकावं लागतंय. वन्य प्राण्यांच्या अधिवासात माणसानं अतिक्रमण केल्यानं बिबट्या तसंच इतर जंगली प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करू लागलेत. सातारा शहरातील बोगदा ते माची परिसरात बिबट्या, मोर, कुत्री तसंच डुक्कर दिवसाढवळ्या फस्त करत असल्याचं ज्येष्ठ नागरिक संघाचे पर्यावरण कार्यकर्ते विजय देशपांडे यांनी सांगितलं. विजय देशपांडे राहायला समर्थ मंदिर पाशीच आहे, किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि आता साधारण या 8-15 दिवसांमध्ये बिबट्याचं जे अतिक्रमण चाललेलं आहे नागरी वस्तीमध्ये, तर त्या समोरात 15 दिवसांमध्ये मला जे काही अनुभव आले की माझ्या बरोबर असलेलं कुत्रं बिबट्याने खाल्लं, उडवलं. डुक्करही हे उडवलेलं आहे. आणि त्या दृष्टीने ज्या वेळेला मी तिथे जातो, किल्ल्यावर जातो, किल्ल्यावर मी झाडीतून जात असतो नेहमी, तर 10 ते 15, 20, 25 मोर दिसतात. मोर, लांडोरी, त्यांची बारकी पिल्लं वगैरे दिसतात. या 3-4 दिवसांमध्ये एकही मोर दिसत नाही. बिबट्याचा पिंजरे लावून बंदोबस्त करावा असंही निवेदनाद्वारे ज्येष्ठ नागरिक संघानं जिल्हा वन अधिकारी यांनाही कळवलंय. तर दुसरीकडे बिबट्याचा मानवी वस्तीतील शिरकाव रोखण्यासाठी बिबट्या डायनिंग ही संकल्पना सुरू करावी आणि बिबट्याचा अधिवास जपण्यासाठी प्रयत्न करावा असंही वन्यजीव प्रेमी उमेश मोठे यांनी सांगितलं. परवा मुंबईतली सुद्धा बातमी बघितली, बिबट्या शहरात येतोय. तर शहरात यायचं नेमकं कारण असं आहे की त्याचा अधिवासच आपण नष्ट करत चाललोय, माणसांचं अतिक्रमण भरपूर वाढत चाललंय. आणि पर्टिक्युलर सातारचा विचार करायचा म्हणलं तर सातारच्या आसपासचे डोंगर आज बघितले तर तुम्हाला राखेने भरलेले दिसतील, कारण एवढे वणवे लावून झालेत गेल्या महिन्याभरात की त्याचं खाद्य नष्ट झालेलं आहे. आम्ही स्वतः भाजून मेलेले ससे आणि साळींदर हे किल्ल्यावर बघितलेले. तर असं जर त्याचं नैसर्गिक खाद्य संपत गेलं तर हे बिबट्याने करायचं काय? तो शेवटी माणूस वस्तीकडे धाव घेणार ना, कारण त्याचं मुख्य खाद्य कुत्रे. तर कुत्रे आपल्या इथं कचरा डेपोवर होते. आता कचरा डेपोतलं डम्पिंगसुद्धा बाहेरगावचं पूर्ण थांबलेलं आहे, सोनगावचं. तर त्यामुळं तिथली कुत्र्यांची संख्या एकदम कमी झालेली दिसते. जो बिबट्या तिकडं दिसायचा, आता गेली 10 वर्षे बिबट्या आम्हाला दिसतोय, पण इतक्या जवळ वस्तीच्या कधी आलेला नव्हता तो. तर तो आता यायचं कारण म्हणजे कुत्रीच कमी झालेली आहे. तर जर वन खात्यानं किंवा स्थानिक कुठले NGOs असतील तर त्यांनी एकत्र येऊन गिधाडांचं डायनिंग नावाचा एक कन्सेप्ट आहे, रायगड जिल्ह्यात तो राबवलेला आहे. तर त्याप्रमाणे आपल्या इथं बिबट्याचं डायनिंग म्हणून त्याला खास एक कंपाऊंड करून त्यात कुत्री सोडायची, जेणेकरून बिबट्या त्यात जाऊन त्याचं त्याचं कुत्रं पाहिजे ते खाऊ शकेल. अशा पद्धतीचं एक उपक्रम राबवता येईल आपल्याला. हाकलणे, पिंजऱ्यात पकडणे, फटाके वाजवून हाकलणे, हा काय त्याला उपाय होऊ शकत नाही. आणि पिंजऱ्यात पकडून तुम्ही सोडणार कुठं? तर परत अभयारण्यात गर्दी करणार बिबट्यांची. अजिंक्यतारा परिसरात सतत बिबट्याचं दर्शन होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र जंगली प्राण्यांचा अधिवास जपण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे.